नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी प्रणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांचा आजही गदारोळ. शेतकऱ्यांबाबतची राज्य शासनाची भूमिका संदिग्ध असून शेतकऱ्यांसाठी शासनाकडे पैसे नसल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका. राज्य शासनाच्या विविध सेवा मिळण्याचा हक्क प्रदान करणारं महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक विधानसभेत मंजूर. सिंहस्थ कुंभमेळ्याला त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये आरंभ. पर्यावरण सुरक्षेसाठी कुंभमेळ्यातून हरित कुंभ साकारण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. कुंभमेळा हा धार्मिक स्थळापेक्षा जगाला जोडणारं सांस्कृतिक केंद्र असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुरुनाथ मैयप्पन आणि राज कुंद्रा दोषी. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांवर 2 वर्षांची बंदी. आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वे समोर 277 धावांचं आव्हान. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीच्या करण्याच्या मुद्द्यावरून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशीही दोन्ही सदनात विरोधकांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला. विधान परिषदेचं कामकाज एकदा स्थगित करण्यात आलं तर विधानसभेत गदारोळातच कामकाज सुरू राहिलं. विधिमंडळाच्या प्रांगणात विरोधी नेत्यांनी प्रसारमाध्यमांना हा मुद्दा सांगितला. महसूल मंत्र्यांनी सभागृहात सांगितलं आम्ही चर्चेला तयार आहोत, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घोषणा केलेली आहे की कर्जमाफी देणं शक्य नाही. सरकारचा हेतू चांगला नाही आहे, त्यामुळे तुम्ही ही चर्चा जी करताय या चर्चेमध्ये आम्हाला काय चर्चेमध्ये शेवटी काय निष्पन्न होणार आहे. आमची भूमिका पहिल्यापासून आहे की कर्जमाफीची घोषणा करा, मग आम्ही चर्चा करायला तयार आहोत. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे हे आजही या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आम्ही कर्जमाफीची घोषणा झाल्याशिवाय विधान परिषदेचं सभागृह चालू देणार नाहीत हे स्पष्ट आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही याची गॅरंटी नाही. शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर मूळ जी सिंचनाची आज व्यवस्था आहे की 18% फक्त बागायत क्षेत्र या महाराष्ट्रात आहे आणि बाकीचं क्षेत्र 82% क्षेत्र हे कोरडाऊ आहे. 50% क्षेत्र कितीही जरी आपण सिंचनाचा प्रकल्प उभा केला तर 50% वरती आम्ही सिंचनाची व्यवस्था करू शकत नाही. म्हणून शासनाने आता ज्या नवीन योजना आहे ज्याच्यामध्ये जलयुक्त शिवार आहे अन्यथा कुठल्या ज्या योजना आहे ते राबवण्याकरता आग्रही भूमिका घेतली पाहिजे. आजही सर्व विरोधी पक्षांना माझं आवाहन आहे की त्यांनी सभागृहामध्ये यावं आणि या विषयाच्या संदर्भात चर्चेमध्ये सहभागी व्हावं. शासनाच्या माध्यमातून काय उपाययोजना केली आहे ते सभागृहामध्ये सांगेल. विधानसभेत कामकाज सुरू होताच विरोधी नेत्यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला, मात्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार घातला. विरोधकांनी घातलेला बहिष्कार मागे घ्यावा यासाठी आवाहन करत प्रभारी विधान कार्यमंत्री प्रकाश मेहता यांनी विरोधकांना दालनात बोलवून त्यांच्याशी चर्चा करावी अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. ती मान्य करण्यात आली असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी कळवलं आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधी पक्षातल्या सदस्यांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे गदारोळ होत राहिल्यामुळे कामकाज वारंवार स्थगित होऊन त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. काँग्रेसचे गटनेते माणिकराव ठाकरे यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला, मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तो फेटाळला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही यावेळी कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. याविषयीची चर्चा कार्यक्रम पत्रिकेत दाखवण्यात आली आहे, परंतु विरोधक या प्रश्नाचं राजकारण करत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला, मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. विधानभवनाच्या परिसरातही विरोधकांनी आज सुरुवातीपासूनच विविध मुद्द्यांवर घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासाठी सरकारचा धिक्कार करत त्यांनी तीव्र घोषणा दिल्या. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कामकाजावर बहिष्कार टाकत विधानभवनाच्या परिसरात विरोधकांनी अभिरूप सभागृह उभारत आंदोलन केलं. विधानसभेत आज महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक संमत झालं. राज्य शासनाचे विविध विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था तसंच प्राधिकरण याद्वारे विविध सेवा कालबद्ध पद्धतीनं मिळण्याचा हक्क या कायद्यामुळे नागरिकांना मिळणार आहे. मुंबईतल्या मालवणी इथल्या विषारी दारू कांड प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल
आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येईल. तसंच पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना नोकरीतून काढून टाकलं जाईल. या गुन्ह्यात ज्यांचा थेट सहभाग आढळून येईल त्यांना सहआरोपी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. यासंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भातली राज्य शासनाची भूमिका संदिग्ध आहे. एलबीटी अर्थात स्थानिक सेवा कर रद्द करण्यासाठी तसंच इतर देशांना अर्थसहाय्य करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत असा आरोप करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. विधानभवनात झालेल्या वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम देखील उपस्थित होते. मुंबईत रस्ते दुरुस्ती आणि नालेसफाईच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप निरुपम यांनी केला. तसंच या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करावी अशी मागणीही केली. सरकारचं नवीन गृहनिर्माण धोरण बिल्डर धार्जिणं असल्याची टीका त्यांनी केली. गिरणी कामगारांना घर देण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं बंद केली असून या विरोधात उद्या विधानभवनावर येणाऱ्या गिरणी कामगारांच्या मोर्चात काँग्रेस नेते सहभागी होणार असल्याचं निरुपम यांनी सांगितलं. सिंहस्थ कुंभमेळ्याला आज पहाटे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कुशावर्त तीर्थक्षेत्रावर धर्मध्वजारोहण झालं. नाशिकमध्ये रामकुंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि या पर्वाची सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली. यावर्षी आपण असं ठरवलं आहे की आपला हरित कुंभ असणार आहे आणि हरित कुंभाचा अर्थ काय आहे तर या कुंभाला आपण संपूर्णपणे निसर्गाला समर्पित अशा प्रकारचा कुंभ या ठिकाणी आपण करणार आहोत. सगळीकडे आम्हीच आमची स्वच्छता ठेवू अशा प्रकारचा प्रण हा आपण प्रत्येकाने केला तर इतर कुंभांपेक्षा या कुंभामध्ये वेगळं काय झालं हे आम्हाला कोणी विचारलं तर आम्ही सांगू हा कुंभ जनतेनं केलेला कुंभ आहे. जनतेने हरित कुंभ या ठिकाणी तयार केला आहे. केवळ मैं एक धार्मिक केंद्र नाही मानता हूं ऐसे स्थलों को, केवल एक आध्यात्मिक केंद्र ही नहीं मानता हूं ऐसे स्थलों को, बल्कि मैं मानता हूं कि वह एक बड़े सांस्कृतिक केंद्र है और भारत की संस्कृति एक ऐसी संस्कृति है जो कि सारे विश्व को जोड़ने वाली है. केवल भारत में रहने वाले लोगों को ही जोड़ने वाली नहीं है बल्कि सारे विश्व में रहने वाले प्राणी मात्र को जोड़ने वाली यदि संस्कृति इस विश्व की धरती पर है तो केवल और केवल भारत की संस्कृति है. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यावेळी उपस्थित होते. 12 वर्षांनंतर येणाऱ्या या सोहळ्यासाठी आणि पवित्र स्नानासाठी हजारोंच्या संख्येनं साधू महंत आणि नागरिकांची गर्दी रामकुंड आणि कुशावर्त तीर्थक्षेत्रावर उसळली आहे. 29 ऑगस्ट 13 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबरला नाशिकमध्ये तर कुशावर्त इथं 29 ऑगस्ट 13 आणि 25 सप्टेंबरला शाही स्नान होणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक इथं आलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. यापुढे पाकिस्ताननं शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन केलं तर सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा राजनाथ सिंह यांनी यावेळी पाकिस्तानला दिला. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि त्याबाबत फेरविचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. काश्मीर मुद्द्याचा समावेश होईपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज असं यांनी नुकतंच म्हटलं होतं. त्या अनुषंगानं गृहमंत्री बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात पुष्करालू उत्सवानिमित्त गोदावरी स्नानासाठी पुष्करम घाटावर जमलेल्या भाविकांमध्ये आज सकाळी चेंगराचेंगरीहून 27 जणांचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले. गोदावरी पुष्करालू उत्सव 144 वर्षातून एकदा साजरा केला जातो. या यात्रेचा आज पहिला दिवस असल्यानं गोदावरी नदीमध्ये स्नान आणि पूजा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं पुष्करम घाटावर जमा झाले होते. पुष्करालू यात्रेत चेंगराचेंगरीमध्ये मृत पावलेल्या भाविकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्सचे गुरुनाथ मैयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा यांना आज दोषी ठरवण्यात आलं. तसंच चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघांवरही 2 वर्षांकरता आयपीएलमध्ये सहभागी व्हायला बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती लोढा समितीनं आज हा निकाल दिला. मैयप्पन आणि कुंद्रा यांनी सट्टेबाजीत सामील होऊन खेळाचे सर्व नियम तोडले असं सांगत यापुढे दोघांनाही क्रिकेटशी संबंधित कोणत्याही प्रकारात
आजीवन सहभागी होता येणार नाही असं न्यायमूर्ती आर एम लोढा यांनी सांगितलं. रशिया आणि पाच मध्य आशियाई देशांचा यशस्वी दौरा पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री उशिरा मायदेशी परतले. या दौऱ्यात पंतप्रधानांनी उझबेकिस्तान, कझाकिस्तान, रशिया, तुर्कमेनिस्तान, किर्गिझस्तान आणि तजिकिस्तान या सहा देशांना भेट दिली. या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधानांनी काल ताजिकिस्तानला भेट दिली. यावेळी दोन्ही देशांदरम्यान काही महत्वाचे करार करण्यात आले. मध्य आशियामध्ये ताजिकिस्तान भारताचा सर्वात जवळचा मित्र आहे असं पंतप्रधानांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. दहशतवादाविरोधात संघर्ष करण्यासाठी दोन्ही देशांनी आपली बांधिलकी व्यक्त केली. त्याचबरोबर दोन्ही देशातल्या कृषीविषयक समस्यांना तोंड देण्यासाठी परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यावरही दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली. दहशतवाद आणि कट्टरवादाच्या वाढत्या धोक्याबद्दल दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली आहे. देशभरातील 1 कोटीपेक्षा जास्त युवकांना येत्या 5 वर्षात कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या करण्यात येणार आहे अशी माहिती कौशल्य विकास खात्याचे केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूढी यांनी दिली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण घेणाऱ्या 34 लाख युवकांना 5,000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कौशल्य विकासाचा कार्यक्रम लष्करी जवानांसाठीही राबवण्यात येईल. त्यामुळे लष्करातून निवृत्त झाल्यानंतर जवानांना चांगलं उत्पन्न मिळू शकेल असं राजीव प्रताप रूढी यावेळी म्हणाले. देशातील आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा अभ्यासक्रमामध्येही बदल करण्याची आवश्यकता रूढी यांनी व्यक्त केली. राजकारणात शिस्तबद्ध आणि कर्मयोगी राजकारणी अशी स्वतःची ओळख निर्माण करणारे शंकरराव चव्हाण यांची आज जयंती. राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि देशाचं गृहमंत्रीपद त्यांनी भूषवलं. तसंच संरक्षण मंत्रीपदीही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. सिंचन क्षेत्र हा त्यांच्या अत्यंत आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. सिंचन क्षेत्रातलं त्यांचं कार्य उत्तुंग होतं. त्यांच्या कार्यकाळात जायकवाडी, पूर्णा, नांदूर, मध्यमेश्वर, ऊर्ध्व वैनगंगा, विष्णुपुरी, मांजरा, तेरणा, लेंडी असे मोठे प्रकल्प, अनेक मध्यम तर शेकडो लघु प्रकल्पांचा त्यांनी पाया रचला. सिंचन क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे आजचा दिवस सिंचन दिन म्हणून पाळला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वे समोर ठेवलेल्या 277 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात निराशाजनक झाली. झिम्बाब्वेचा सलामीचा फलंदाज मसाकाजा 6व्या षटकातच अवघ्या 7 धावा करून तंबूत परतला. इशांत शर्मानं त्याला पायचित केलं. त्यानंतर चिभाभा आणि चकब्बा यांनीही धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलनं चकब्बाला त्रिफळाचित करून त्यांची 70 धावांची भागीदारी मोडून काढली. चकब्बानं 43 चेंडू 27 धावा केल्या. आणि आता थेट सामना पाहायला जाऊयात. तत्पूर्वी भारताच्या केदार जाधवनं 87 चेंडूत नाबाद 105 धावा करून नोंदवलेलं धडाकेबाज शतक आजच्या खेळाचं वैशिष्ट्य ठरलं. हवामान वृत्त. गेल्या 24 तासात कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. येत्या 24 तासात कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33 किमान 26, नागपूर 37 25, पुणे 32 22, औरंगाबाद 36 25, नाशिक 32 23, कोल्हापूर 32 22, रत्नागिरी 31 25, सोलापूर 37 25 आणि अमरावती कमाल 37 आणि किमान 26 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांचा आजही गदारोळ.
शेतकऱ्यांबाबतची राज्य शासनाची भूमिका संदिग्ध असून शेतकऱ्यांसाठी शासनाकडे पैसे नसल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका. राज्य शासनाच्या विविध सेवा मिळण्याचा हक्क प्रदान करणारं महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक विधानसभेत मंजूर. सिंहस्थ कुंभमेळ्याला त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये आरंभ. पर्यावरण सुरक्षेसाठी कुंभमेळ्यातून हरित कुंभ साकारण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. कुंभमेळा हा धार्मिक स्थळापेक्षा जगाला जोडणारं सांस्कृतिक केंद्र असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुरुनाथ मैयप्पन आणि राज कुंद्रा दोषी. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांवर 2 वर्षांची बंदी. आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वे समोर 277 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या लोढा समितीनं आज आपला अहवाल सादर केला. गुरुनाथ मैयप्पन आणि राज कुंद्रा यांना दोषी ठरवणारा हा निकाल आणि त्यामुळे व्यावसायिक क्रिकेटची स्थिती, त्यावरील उपाययोजना याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक रणजित दळवी यांना आज 9:30 च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.